देशात तसेच राज्यात युतीमध्ये वितुष्ट आले असले तरी आज ऐतिहासिक धम्मभूमीत शिवसेना मावळ खासदार श्रीरंग वारणे आणि भाजप माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची युती पाहायला मिळाली आहे. अगदी हातात हात घेऊन हस्यस्मित करून या दोघांनी बाळासाहेब यांच्या हस्ते स्थापन झालेल्या बुद्ध मूर्तीचं एक साथ दर्शन घेतल्याचं एकच तर्क वितर्क निघू लागले आहेत. देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर बुधवारी सकाळी 10:30 महाबुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी संपूर्ण देशातून बौद्ध अनुयायी एकत्र आले होते. बौद्ध अनुयायांनी महाबुद्ध वंदना पार पाडली. तसेच या धम्मपीठावर 500 अधिक भिक्खू उपस्थित होते. परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोडच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये या बुद्धविहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याला जवळपास 65 होतात. या ऐतिहासिक वास्तूच्या दर्शनासाठी मी स्वतः माझ्याबरोबर आमदार बाळा भेगडे आणि सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व बौद्ध बांधवांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. शांततेचा संदेश याच भूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक देवरोड शहरात केली, या ठिकाणी येणाऱ्या सर्व आमच्या बांधवांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, आम्ही स्वतः या भूमीच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देण्याचं काम केलं. देशातील नव्हे तर जगातील आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगामध्ये आज सगळीकडे ज्ञात आहे. ते या भूमीची प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून जातील. बुद्धकाळच्या प्रभावानंतर सुमारे 1200 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतभूमीत बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. देहूरोड येथील बुद्धविहार अद्वितीय ठरलेले आहे.